वॉर रूम मध्ये जे कर्मचारी ठेवणार आहेत त्याची ही जी माहिती आहे ना, म्हणजे बेड कुठे अवेलेबल आहेत, आयसीयू म्हणजे तुमच्या टेस्ट कुठे होतात, लसीकरण केंद्र कुठे आहे, रेमडेसिवीरचे इंजेक्शन कुठे मिळतील, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना तिथे हेल्पलाईन ते नंबर आम्ही देऊन ते मिळणार. म्हणजे आज कदाचित लोकांना माहितीच नाही. आता तुम्हाला सांगतो, काल रात्री मला एक फोन आला की आम्ही सगळी हॉस्पिटल फिरून आलो, कुठेच मिळालं नाही. म्हणजे तुम्ही शास्त्री नगरला गेलात का? तर नाही. आता आपल्या डोंबिवली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी काय व्यवस्था होती, शास्त्री नगरला जायचं पहिलं आणि नंतर तिथून जसे बेड अवेलेबल असतील किंवा तुम्हाला जे करायचं असेल ते केलं जातं. आणि ह्या दृष्टीने कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता आम्ही सगळ्यांनी ठरवलं की डोंबिवलीकरांसाठी आपण एकत्र येऊन जी काय त्यांना मदत करता येईल, त्यांचं जे हे जे काही सुसह्य करता येईल, ह्याच्यासाठी हे आम्ही केलं.